गाडीमध्ये आली, गाडी चौकशी केली जाते की नाही ते जोडीदाराबरोबर. नंतर ती गाडी आली आणि आरे कॉलनीमध्ये मार्केटला उतरताना उतरली, पण तिथे काय सेफ नव्हतं. तर तिने विचारलं जरा इथे काय रिक्षावर भेटेल काय. तर आम्ही बघितलं तर तिथे पोलिसाची व्हॅन असते, पण व्हॅन पण नव्हती. मग आम्ही विचार केला की आता एकटी आरे कॉलनी एकदम तिथे काहीच वाहन वगैरे नसतं, त्यामुळे आम्ही तिला खाली उतरून बघितलं तर रिक्षा वगैरे नाही. तर पॅसेंजरनं पण सांगितलं की एकटीच आहे. तर पॅसेंजर बोलले ठीक आहे बघा काहीतरी जरा रिक्षा वगैरे. एवढ्या तिकडून एक रिक्षा आली, रिक्षावाल्याला विचारलं जरा हिला जायचं आहे तिकडे बघ, तर तो नाही नाही म्हणाला. तरी आम्ही रिक्वेस्ट केली, मग तो रिक्षावाला म्हणाला ठीक आहे सोडतो म्हणून. रिक्षा मग बसली ती आणि रिक्षा करून दिल्यावर ती रिक्षातून निघून गेली आणि आम्ही मग बस आमच्या डेपोला घेऊन गेलो. आणि दुसऱ्या दिवशी बातमी आली की असं असे आमचं नेहमीच काय नाही काहीतरी अशी गोष्टी घडत असतात. आम्ही सर्वांनाच कारण आमची 398 लास्ट बस आहे, आम्ही नेहमी ही बस करत होतो. लास्ट बस असल्यामुळे मागून दुसरी गाडी नसते आमची, नंतर सगळ्या गाड्या बंद होतात. आणि स्टेशनवरून येणारी पण लास्ट बस 452 आहे ती पण निघून गेली होती, त्यामुळे तिला आम्ही हेल्प केलेली. आणि नंतर ही अशी दुसऱ्या दिवशी बातमी टी व्हीवर आली. आम्ही नेहमीच काय नाही काय अशी मदत करतो कारण ती लास्ट बस असतात. खूपच बरं वाटतं आहे कारण आमच्या याच्यापूर्वी आमचे एवढं कोणी कौतुक केलं नव्हतं. नुसते आम्ही काम करतच होतो, आम्हाला पण वाटत होतं आमचं कोणी कधीतरी कौतुक करावं, पण कधीच नव्हतं कोणी कौतुक केलेलं. पण या महिलेमुळे आमचं भरपूर कौतुक केलं. साता समुद्रापलीकडे आमचं आता नाव गेलेलं आहे. आमच्या दोघांचं जरा आमचं पहिल्यांदा नाव गेलं कारण आमचे काही पाहुणे साता समुद्रा पलीकडे राहतात. त्यांनी अचानक आम्हाला फोन केला आहे की बाबा अरे तुझं कौतुक करतो आहे असं. त्यामुळे आमची मिसेस किंवा आमचे पाहुणे भरपूर खुश झाले आहेत आणि त्यांना पण माहीत आहे की एवढ्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणं खायचं काम नाही आहे. कारण दोन माणसं एवढ्या भरलेली गाडी हँडल करणं म्हणजे खाय एकदमच कठीण आहे. आणि एवढं आता मुंबईचं वाढतं ट्रॅफिक आहे, त्याच्यात एवढी मोठी बस चालवणं, त्याच्यात बाईकवाले रिक्षावाले पदचारी याच्यातून ती गाडी घेऊन जायचं आहे, घेऊन सांभाळून घेऊन यायचं आहे, हे साधं माणुसकी म्हटलं तर म्हटलं मॅडम लेडीज असेल तर आपलं ते कर्तव्य केलंच पाहिजे. नाईट असले म्हटलं तर त्यांना सोडायलाच पाहिजे. कोणी असू दे, माणूस असू दे, लेडीज असू दे, प्रवासी किंवा महिला असू जेंट्स असू दे, वयस्कर असू दे. माझ्या आमच्याकडे एक घटना घडलेली 2 तारखेला. वयस्कर वृद्ध होते, त्यांना चढता येत नव्हतं. आम्ही पण त्यांना हेल्प केली होती, सुनापूरला चढलेले होते. त्यांना आम्ही हाताने पकडलं, गाडी थांबवली लावलं ना, ऑलमोस्ट 5 मिनिटं गाडी थांबवली आम्ही. आणि गाडी थांबवून त्यांना चढवलं आम्ही आणि चढवून त्यांना मला ते चालता येत नव्हतं. आम्ही त्यांना हाताने पकडून आम्ही त्यांना बसवलं. मला ते त्यांनी ट्विट केलं असेल, पण नंतर माहिती पडलं की लेडीज महिला होती कोणतरी, त्यांनी ट्विट केलेलं आहे. आता हे कर्तव्य करायचं होतं म्हटलं ते झालं आमच्या हातून. आणि ट्रेनिंग तशी दिली जाते आम्हाला BST कडून की लेडीजला कसं त्यांच्यावर कसा बिहेव्हिअर करायचा, मुलांना कसं वागवायचं, त्यांच्यावर कसं बोलायचं. आणि मेन म्हटलं तर त्यांचे एक्झाम्स असतात, ते एक्झामच्या त्यांना कसं ट्रीट करायचं. पास नसेल तरी त्यांना जाऊ द्यायचं, असेल तरी त्यांना चेक नाही करायचं, पण त्यांना कसं घ्यायचं आणि कसं त्यांना उतरवायचं. मेन त्यांना पाठी लटकून द्यायचं नाही. आजकालची शाळेची मुलं आणि कॉलेजची मुलं म्हटलं तर त्यांना मजा येते पाठी लटकायला, पण ते पण सांगतात की आम्हाला पाठी लटकून देऊ नका, पडली बिडली तर तुमची जिम्मेदारी म्हटलं. आणि ते ड्रायव्हरला पण समजत कळत नाही ना, पाठचा गेट एवढा कव्हर करत नाही त्यांना, कास पण एवढी कव्हर करून देत नाही ना, साईडला मिरर असतो ड्रायव्हरच्या इथे.